శరద్ పవార్ మీడియాతో మాట్లాడుతున్నారు, లైవ్ చూద్దాం. సమాధి దర్శనం చేసేసు. ఈ సమాధి కళామతి एक प्रकार से समाधान देना जैसी वस्तु है. इसी से गिर से सवाल से स्वयं हो तो सवाल से स्वरूप क्या जैसी तय करने से कहती सवाल सहित सहकारी पीढ़ी पाटिल यांचं जे योगदान आहे त्याचे इथे स्वयं अच्छा दिवशी होत आणि त्यामुळे साहजिकच हा दिवस हवा कोणाचाच कधीचे याचा चुकत नसतो. देशासमोर राज्यासमोर स्पष्ट असतात, संकट असतात, संघर्ष असतात, या सगळ्या गोष्टी आपल्या नित्याच्या असतात. पण हा 25वा दिवस हा एक आगळावेगळा दिवस असतो आणि त्यावर हा दिवस आणि दुसरा 12 मार्चचा दिवस हे आम्हा सगळ्यांच्या जागेमध्ये सणांच्या सूचीसाठी आरक्षित ठेवलेले दिवस असतात. त्या भावनेनं मी या ठिकाणी आलो यापेक्षा शपथविधी पार पडलेला एकीकडे काय मागितलं समाधी समोर असताना काय यशवंतरावांच्या समोर आणि मुख्यमंत्री अजितदादा आता समाधीच्या समोर सवाद साहेबांनी जो महाराष्ट्र उभा केला त्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक माणसाचं जीवन सुखासमोर दिसू हवं आणि जगातला एक महत्वपूर्ण देश आणि देशातलं एक महत्वपूर्ण राज्य असं स्वरूप बघायला मिळावं यापेक्षा इथं दुसरी काय अपेक्षा मी ठेवत. अजितदादा आणि मुख्यमंत्री आज पदभार स्वीकारणार मंत्रालयात जाऊन देवेंद्र फडणवीस काय सांगाल तुम्ही त्याच्या 10 वाजता जाऊन मुख्यमंत्री पदाचे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री पदाचे सूत्र स्वीकारणार आहेत मंत्रालयामध्ये जाऊन. असं आहे की शपथ घेतल्याच्या नंतर सूत्र हे स्वीकारायचे असतात, त्याच्यात काही नवीन नाही. प्रश्न एकच आहे तिची निवड वैध आहे का नाही या संबंधीच्या प्रश्नाचा न्यायालयात गेलेला आहे आणि त्यामुळे त्याचं भाष्य करणं योग्य नाही. त्यानंतर या शासनाच्या संबंधीची जी काही निर्मिती झाली त्याला घटनेनं निर्माण जो एक पाठिंबा लागतो तो पाठिंबा पुरेसा आहे का नाही या संबंधीची स्थिती आता राज्यपालांनी 30 तारखेच्या पूर्वी बहुमत स्पष्ट करायचा आदेश दिला असल्यामुळं तेही आपल्याला नजरेसमोर दिसत. पण एक गोष्ट खरी आहे जी मला दिसते की भारतीय जनता पार्टीला बहुमत नव्हतं म्हणून त्यांनी सरकार बनवलं. नुसतंच बनवलं नाही तर त्यांनी राज्यपालांना सुरुवातीला जाऊन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही बनवू शकत नाही असं लिखित दिलं आणि आता त्यांनी त्या ठिकाणी सरकार बनवण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला, शपथ घेतला. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केलेला असावा असं दिसतंय. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची गेले दोन दिवस आमच्या सभेत बैठका होत आहेत. कुणी व्यक्तिगत 1-2-3 लोक गेले असतील पण पक्षाचा पाठिंबा त्याच्यामध्ये नाही, पक्षाचं धोरण नाही आणि त्यामुळं पक्ष म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नाही असं आपण राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल त्यावेळी सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. कर्नाटक असेल, गोवा असेल, इथं सुद्धा मोठमोठ्या संख्येने आमदार फोडण्यात आले, परत महाराष्ट्रात तोच फॉर्म्युला राबवला जातो.
एकूण भाजपचं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण देशात पाहायला मिळते का? कारण कर्नाटकात अनेक आमदार परत आले, ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस पाहायला मिळतो की भारतीय जनता पार्टी एक गोष्ट प्रकर्षानं बांधायची की आम्ही इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत आणि तो वेगळेपणा कैसे एक आदर्श समाजाचा समज निर्माण करणारा असावा असा एक जनसमज होता. आपण जी उदाहरण आता सांगितली त्याच्यात महाराष्ट्रात आलं, तो वेगळेपणा काय हा आता देशाच्या समोर स्पष्ट झाला. केंद्राच्या सत्तेचा पूर्णपणा गैरवापर करून राज्यपाल पदाचा पूर्णपणानं संकेत पद्धती किंवा हातापासून हवे तसे निर्णय आपण घेणार हे घटनेच्या चौकटीत असतो आणि सत्ता कमीच करणं हा वेगळेपणा भारतीय जनता पार्टीने आपल्या देशात दाखवलेला आहे आणि तेच महाराष्ट्रात घडलेलं आहे. सर एक गोष्ट आहे की ज्यावेळेला सुप्रियाताई पहिल्यांदा निवडणुकीला उभारल्या होत्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला फोन केला होता आणि सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत तिथं उमेदवार देणार नाही. आणि आत्ता ज्या वेळेला ही परिस्थिती आली, बाळासाहेब ठाकरे हयात नसताना उद्धव एकटे पडले, तेव्हा प्रतिभा काकींचा रोल नेमका काय होता? तुमच्या दोघांच्या एक चर्चा झाली अशी एक चर्चा आहे. सर सांगितलं की हा पक्षाचा निर्णय नाही, पक्षाचा निर्णय नाही, त्याच्याशी आम्ही सहभागी नाही. अजितदादांच्या ऐवजी जयंत पाटलांची चर्चा सुरू होती उपमुख्यमंत्री, त्यामुळे अजितदादांनी बंड केलं असं पण बोललं जातं, त्यात किती सत्यता आहे? नाही मला काही वाटत नाही अशी काही चर्चा वगैरे नाही. पक्षाची बैठक आधी झाली, त्या बैठकीमध्ये आपली पुढची दिशा काय याची चर्चा झाली. त्या चर्चेच्या नंतर काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तिघांच्या सामूहिक कार्यक्रमाच्या समितीच्या दोन बैठका झाल्या. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सगळे हजर होते, अजित पवारांच्या सह. आणि त्या दोन्ही दिवसाच्या बैठकीमध्ये आपली पुढची दिशा या संबंधीची स्वच्छ हवी, आपण तिघांनी सरकार बनवायचं याच्याची एक वाक्य चालली. नंतर काही त्यांच्या धोरणाबद्दल असला तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते अजित पवारांना भेटायला जात आहेत. आताही छगन भुजबळ गेलेले आहेत, कारणांनी त्यांना त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करताना मला काही विचार गेले त्यांचा काय सुसंवाद झाला हे मला ठाऊक नाही, कारण मी दुसऱ्या कामात. भाजपचे काही आमदार साहेब राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत किंवा तुमच्या महाविकास आघाडीचे? मी या पक्षाचेच नाही, ती बघणार लोक माझ्या पक्षाचे अन्य आहेत. सर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या ज्या बैठकाचं सत्र चालू होतं सारखं वारंवार, तर त्यालाच कंटाळून मी भाजप बरोबर आल्याचं अजितदादांनी म्हटलंय. सर याबद्दल असे निर्णय हे व्यक्तिगत निर्णय नसतात, हे पक्षाचे निर्णय असतात आणि पक्षाचा निर्णय या तीन राजकीय पक्षांनी एकत्रून पुढे द्यावं असा अर्थ. आणि त्यामुळे पक्षाचा निर्णय हाच महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीला आपलं मत त्याचं वेगळं असू शकतं, पण ते पक्षाच्या बैठकीत मांडायचं असतं आणि पक्षाच्या सहकार्यांना ते पटलं तर त्या रस्त्याने पूर्ण पावले टाकता येतात. पण कोणी एक व्यक्ती असा निर्णय घेऊ शकत नाही धोरणात. अजितदादांची होईल आणि 30 तारखेला देखील कुठलाही निर्णय होईल, पण अजितदादांची जर वेळ आली तर अजितदादांची हकालपट्टी केली जाईल का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने? या सगळ्या गोष्टी कोणी एक व्यक्ती ठरवत नाही, पक्ष ठरवत पक्षाच्या समोर ज्यावेळी विषय येतील त्यावर त्याचे निर्णय घेतले. पवार साहेब आता पदवीधर पवार साहेब पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका येत आहेत, या निवडणुकात तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र लढवणार काय पुढची अजेंडा काय ठरलाय का? मला माहिती आहे अजितदादांनी हे पाऊल का उचललेलं असावं याचा काही अंदाज येतो?
मला माहिती नाही, तुमच्याकडे काही माहिती असेल जो काळ आहे आतापर्यंत तुमची जी कारकीर्द आहे, हा जो सध्याच्या निवडणुका 2019 आणि आता सगळ्या सत्ता स्थापनेचा गोळ, कितपत हा कठीण वाटतो का किंवा या आधीचा काही काही कठीण अशा अनेक गोष्टी. తాజా పరిణామాలకు సంబంధించి మా ప్రతినిధి అరుణ లైవ్ లో సిద్ధంగా ఉన్నారు. అరుణ, సుప్రీంకోర్టు నుంచి తీర్పు వచ్చినట్లుగా తెలుస్తోంది, 24 గంటల్లోనే బల పరీక్ష ఎదుర్కోవాలి అని చెప్పి తీర్పు చెప్పినట్లుగా తెలుస్తోంది, అప్డేట్స్ ఏమైనా ఉన్నాయా?